शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो तूर हे जे पीक आहे आता बऱ्याच ठिकाणी जे तूर पीक आहे सोयाबीनमध्ये ज्या ठिकाणी घेतलं जातं किंवा मग सेपरेटली जे आहे सेपरेटली सुद्धा तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली ला जाते तूर पीक यावर्षी खूप चांगल्या पोजिशनमध्ये आहे चांगल्या ठिकाणी आहे कारण मित्रांनो तुरीसाठी जसा पाऊस लागतो तसा पाऊस हा झालेला आहे म्हणजे जास्त प्रमाणात नाही आहे त्याच्यामुळे मर ही त्या प्रमाणात नाही आहे आणि वाढही ठीकठाक झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता फुलोरा अवस्थेमध्ये आपली तूर पीक ही आहे आणि आता नेमकी कोणती फवारणी करावी कारण आताची फवारणी ही फार महत्त्वाची असते ज्यामध्ये जास्तीत जास्त फुल लागण्यासाठी फुलगळ न होण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेंगा जी पापडी आहे ती लागण्यासाठी नेमकी आपल्याला कोणती फवारणी घ्यावी लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा तर मित्रांनो फवारणी करताना फ्लोरा अवस्थेमध्ये आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो तर आळीसाठी आपल्याला इमामेक्टीन बेन्झोइट हे घ्यावं साधारण दहा ग्रॅम प्रति पंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा इमामॅमेक्टीनमुळं तुमची फुलगळ ही तुम्हाला होणार नाही जास्तीत जास्त फुलं हे वाढण्यासाठी मदत होऊ शकते त्या हे झालं आळीसाठी तर त्यानंतर कंटिन्युअसली आता थंडीसुद्धा चालू झाली आहे परंतु ढगाळ वातावरणसुद्धा येताना आपल्याला दि आणि अशा वेळेस ढगाळ वातावरण असल्यामुळे का धुकंही येत आहे आणि त्यामुळे बुरशीची वाढ होऊन त्या ठिकाणी फुलगळ होण्याची शक्यता वाढते त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक वापरणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे तर बुरशीनाशक वापरताना मित्रांनो तुम्ही साप हे बुरशीनाशक वापरू शकता किंवा बावीस टीन हे बुरशीनाशक वापरू शकता साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम आपल्याला प्रति पंप या ठिकाणी बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी फुलगळ न होण्यासाठी आणि तुमचं फुलाचं जे आहे ते शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिडचा वापर हा आवश्यक असतो तर तो इसाबियनमध्ये आहे इसाबियनचा वापर करू शकता टाटा बहारचा वापर करू शकता मित्रांनो बायोविटा एक्सचा वापर करू शकता गोदरेज डबलचा वापर करू शकता जर यापैकी कुठलंही टॉनिक मिळालं किंवा मा मार्केटमध्ये मा जर चांगलं टॉनिक तुम्हाला मिळत असेल या व्यतिरिक्त सुद्धा तर आपल्याला कमेंटसुद्धा करू शकता कारण बरेच वेळेस काय होतं आपण जे व्हिडिओमध्ये टॉनिक सांगतो ते वेळेवर आपल्याला उपलब्ध होत नाही आणि त्यावेळेस तुम्ही कन्फ्युजनमध्ये असतात तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर हे टी हे जे आपण सांगितले या मिळत नसेल तर कमेंट नक्की करा कोणतं मिळतं आहे आपण त्यावरती रिप्लाय नक्की देऊ की कोणतं घ्यावं तर या पद्धतीने आपल्याला एक अळीनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक वापरायचं आणि पावसाचं वातावरण असेल धुकं असेल तर स्टिकरचा वापर करू शकता किंवा आताच्या पिरियडला केलं नाही तरी चालेल मित्रांनो जास्तीच्या खर्चात जाऊ नका या पद्धतीनं ही फवारणी घ्या यामुळे तुमचं फुलांचं प्रमाण वाढेल फुलगळ होणार नाही आणि जास्तीत जास्त शेंगा लागतील आणि जास्तीत जास्त अपेक्षित जे आहे ते चांगलं उत्पादन हे आपल्याला मिळेल मित्रांनो यावर्षी तुरीला रेट हे चांगले राहू शकतात त्यामुळे तूर या पिकाची आता शेवटची काळजी चांगली घ्या हा एक आणि पुढचा एक जर आपण स्प्रे दिला तर आपलं उत्पादन हे शंभर टक्के वाढू शकतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद